नमस्कार मंडळी, माझं नाव रवीना काटे आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आय नो, खूप दिवस झाले होते मी यूट्यूबवर एकही व्हिडिओ अपलोड केला नव्हता, पण 4th of July एक जास्त सुट्टी मिळाल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही कोलोराडोला जाणार आहोत. तर मला असं वाटलं की तुम्हाला घर बसल्या हा एक्सपिरियन्स बघायला खूप आवडेल, म्हणून मी बनवला आहे हा ट्रॅव्हल व्लॉग. आणि मला आशा आहे, अपेक्षा आहे की तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडेल. आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना पाठवा, तुमच्या रिलेटिव्सला पाठवा हा व्हिडिओ, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सजेशन्स द्या आणि जास्त इन्स्पिरेशनसुद्धा द्या. तर चला, तुमचा जास्त टाईम न घेता आपण एक्सपिरियन्स करूया कोलोराडोमधली उन्हाळ्यामधली निसर्गाची सुंदरता. मी आणि सौरभ निघालो आमच्या वाटेवर. तर ओमाहामध्ये सगळं काही असं फ्लॅट आहे. इथून आम्ही जवळजवळ 8 तासाचा प्रवास केला. वेदर खूप चांगलं होतं. विंटरमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा एकदम सगळीकडे बर्फ वगैरे असतो आणि ड्राईव्ह करायला जास्त सेफ वाटत नाही, पण दिवस एकदम क्लिअर होता त्यामुळे मजा आली ड्राईव्हसाठी. आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो जेवण करण्यासाठी दुपारचं. जिमी जॉन्समध्ये सिम्पल सँडविचेस खाल्ले आणि पुन्हा एकदा आम्ही तिथून निघालो. पॅकिंगमध्ये काही 3 दिवसाचे कपडे घेतलेले होते समरसाठी, काही हायकिंगसाठी वगैरे, आणि टोपी, सनस्क्रीन, म्युझिक प्लेलिस्ट चांगली लावली होती, मराठी, हिंदी, इंग्लिश. मजा आली. तर आम्ही डेन्वरमध्ये पोचलो, थोडा वेळ रेस्ट केली आणि त्यानंतर दुसरे काही मित्र होते त्यांना पिकअप करायला गेलो एअरपोर्टवर. असं एकदम दिवाळीसारखं वातावरण होतं कारण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन चालू होतं. मी युजुअली लवकर उठत नाही, पण आज उठले कारण आमचा प्लॅन होता बाहेर जायचा. तर मी सकाळचा गारवा, ऊन, कॉफी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सिंथियाने माझ्या फ्रेंडने जे गार्डन बनवलेले ते सुंदर गार्डन बघण्यासाठी इथे गेले. भाज्या वगैरे लावल्या, टोमॅटो वगैरे आलेत, मस्त वाटलं. तर पटकन रेडी होऊन आम्ही निघालो कोलोराडो स्प्रिंगच्या वाटेवर. तिथे अर्बन एग नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो आणि तिथे पोट भरून ब्रंच केला. तिथे थोडा आम्हाला जास्त टाईम लागला कारण ते जे रेस्टॉरंट होतं ते खूप बिझी होतं, पण इट वॉज वर्थ इट. फूड केम ऑन द टेबल अँड इट वॉज प्रिटी टेस्टी, नॉट गोईंग टू कम्प्लेन. तर आम्ही ठरवल्यानुसार गार्डन ऑफ द गॉड्स या ठिकाणी जाऊन पोहोचलो. एकदम सुंदर लाल अवाढव्य हिल्स आहे तिथे. तर आम्ही गाडी पार्क केली फायनली, सनस्क्रीन घेतलं, थोडंसे जे काही बेसिक सामान असतं IDs वगैरे ते घेतलं आणि पाणी घेऊन आम्ही त्या दिशेने एक्सप्लोर करायला निघालो. एक टिप देईल तुम्हाला, इथे तुम्ही जर जाणार असाल ना तर एक्सरसाइजसाठी जशी कम्फर्टेबल कपडे घालताना तुम्ही तसे कपडे घालून जा, टोपी वगैरे घेऊन जा आणि एकदम कम्फर्टेबल शूज घाला. इथे वॉकिंग करण्यासाठी लांबलांबपर्यंत ट्रेल्स आहेत. व्ह्यू काय संपतच नाही, मला फोन खाली ठेवशीच वाटत नव्हता कारण जिथे बघल तिथे एकदम सुंदर व्ह्यूज होते.
लिस्टवर नेक्स्ट आहे मॅनिटू स्प्रिंग्स, एक टाउन आहे. इथे आम्ही गेलो, कॉफी शोधली, रेस्टरूम शोधले, थोडासा पाऊस चालू होता, थेंबे चालू होता. इथे गाडी पार्क केली आणि थोडंसं एक्सप्लोअर केलं की या टाऊनमध्ये आहे काय. चला बघूयात मग. अजून तुम्हाला माउंटन्सचे खूप सुंदर व्ह्यूज दाखवायचे, त्यामुळे कुठे जाऊ नका. अजून खूप सारं आहे तुम्हाला दाखवायला. Oh my gosh, how view? Let's take it in. हा पार्ट ऑफ द व्हिडिओ दाखवण्यासाठी खूप खूप एक्साइटेड आहे, कारण सगळीकडे परत एकदा व्ह्यूज आहेत. फक्त डोंगर दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत. आम्ही इथून कोलोराडो स्प्रिंग्सवरून निघालो कॅबिनमध्ये जाण्यासाठी, आमच्या फ्रेंड्सबरोबर तिथे राहण्यासाठी. व्हेरी थँकफुल की त्यांनी आम्हाला होस्ट केलं. 5 वाजता आम्ही तिथे पोचलो कॅबिनमध्ये, आणि मग कॅबिनच्या इथे आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो. आणि सिंथिया आणि बिलने आमच्यासाठी जेवण बनवलं होतं. आम्ही संध्याकाळी डिनरसोबत गप्पा मारल्या. आम्ही सुंदर सकाळ एन्जॉय केली, कॉफीबरोबर नाश्ता केला. आणि बिलला Formula 1 खूप आवडतं, मग आम्ही ते पाहिलं. आणि त्यानंतर हायकिंगला तयार झालो. पुट ऑन सनस्क्रीन, वी वोर फुल पॅन्ट्स फॉर बग स्पेशली. भरपूर पाणी घेतलं, स्नॅक्स घेतला आणि निघालो. मोठी सुट्टी असल्यामुळे आम्हाला यावेळेस व्ह्यूजबरोबर, आम्हाला खूप अशी लोकं फॅमिलीजबरोबर कॅम्पिंग करताना दिसली. आणि मस्त टाईम स्पेंड करताना नेचरमध्ये. ॲज यू कॅन सी, तर तुम्ही म्हणत असाल तुम्ही तर गाडीत आहात आणि म्हणताय हाईक करायचं आहे, काय नक्की चाललं आहे काय? सांगते तर आम्ही गाडीमधून जाणार आहे जॉर्जिया पासला, आणि तिथं मग तुम्ही गाडी पार्क करून मग हाईकला आम्ही सुरुवात करणार. तर आम्ही काही रेग्युलर ॲथलीट्स नाही आहेत किंवा रेग्युलर हायकिंग वगैरे करत नाही, त्यामुळे हे आमच्या सगळ्यांसाठीच एक चॅलेंज होतं. तर या हाईकमध्ये अंतर एवढं नव्हतं, चालायला एवढं अवघड वाटणार नव्हतं, पण इथे एलिव्हेशन 11,598 feet असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासते थोडीशी. त्या कोलोराडोमध्ये असं पण बेसलाईनला स्टार्ट केल्यावर पण हाय ऑल्टिट्यूड आहे, त्यामुळे तुमच्या बॉडीला थोडासा वेळ लागतो ॲडजस्ट करायला. तर त्यामुळे एक टिप मी देईल, ती म्हणजे भरपूर पाणी प्यायचं, हायड्रेटेड राहायचं, आणि त्याची थोडीफार मदत होते. इथे आल्यानंतर थोडंसं टायर्ड वाटतं, तर रेस्ट आणि जेवण आणि हायड्रेशन.
सिंथियाला इथून पीचेस घ्यायचे होते तर आम्ही इथे थांबलो आणि जरा चेकआउट केलं की काय चालू आहे. तर फ्रेश फ्रूट्स आणि प्रोड्यूस एक बिझनेस ओनर होती, ती सेल करत होती आणि तिने पूर्ण असं सेटअप केलं होतं सकाळीपासून. तर इथे आम्ही फ्रूट्स वगैरे घेतले आणि ते मग गाडीत गेल्यानंतर खाल्ले. आम्ही पुन्हा एकदा थोड्या वेळाने थांबलो. इथे खूप सुंदर स्ट्रीम होती आणि व्ह्यूज होते. लेट मी शो यू निसर्गाची जादू. सगळीकडे फक्त माउंटन्स आहेत, पाणी आहे झुळझुळतं, इथे एकदम ग्रीनरी आहे सगळीकडे, खडकं दिसत आहेत, थोडीफार फुलं वगैरे दिसत आहेत इकडे तिकडे नॅचरली उगवलेले. व्हिडिओ सुरू झाला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला निसर्ग बघायला भेटणार आहे घर बसल्या कंटिन्यू, कारण तुम्हाला अजून हायकिंगविषयी मला सांगायचं आहे ना, दाखवायचं आहे की वरती तिथं गेल्यावर काय वातावरण होतं ते. तर आम्ही इथे गाडी पार्क केली आणि खूप गारवा जाणवत होता इथे वरती आल्यानंतर.
तर इथून आम्ही पाण्याच्या बाटल्या वगैरे घेणार आहोत आणि इथून हाईकसाठी वरती जाणार आहोत. पण त्याआधी हा व्ह्यू बघा, काय मस्त व्ह्यू आहे. गारवा आहे, वारं आहे, त्यामुळे मी पटकन जॅकेट पण घातलं आहे. इथून आम्ही ॲक्च्युली चालायला सुरुवात केली. एक मोठी पायवाट होती, ती फॉलो केली आणि जातानाच गप्पा वगैरे मारल्या, कॅचअप केलं आणि निसर्गाचं सौंदर्य एकदम ऑब्झर्व करता करता आम्ही निघालो. आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की मला असं निरीक्षण करायला खूप आवडतं आणि फुलं स्पेशली मस्त अशी डुलत होती वाऱ्याच्या तालावर. मी व्हिडिओ काढला. इथे आम्ही थांबलो आणि ठरवलं की नक्की आपण काय करायचं आणि कोणी कोणी जाणार आहेत त्या डोंगरावर. दुसरा ऑप्शन होता, त्याच्या समोरच एक डोंगर होता आणि त्याच्याकडेला असा सर्क्युलर ट्रेल होता आणि ती जी वॉक आहे ती वॉकसुद्धा खूप नोन आहे, सुंदर आहे. मग मी ही करामत पाहिली दगडांची, मला लहानपण आठवलं माझं. तर ही आमची होती अचीवमेंट. इथे आम्ही एम केला होता आणि तिथपर्यंत आम्ही आलो सगळ्यात टोकावर. आणि इथे आल्यानंतर खूप सारं वारं होतं, थांबत थांबत ब्रेक घेत घेत आम्ही कसं तरी आलो. थोड्या वेळ आम्ही फोटोज वगैरे काढले आणि मग नंतर परतीच्या वाटेला निघालो. थकलेलो होतो खूप आणि खूप आनंदी पण होतो पुन्हा जाताना.
आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे पुन्हा आलो, आणि तिथे आल्यानंतर एक गमतीची गोष्ट घडली. सिंधियाचा मुलगा तिथे आला होता बायकिंग करण्यासाठी मित्रांबरोबर, आणि कोइन्सिडेंटली त्यांची भेट झाली न काही प्लॅन करता. आणि तेव्हा आम्ही त्यांच्या बाईक्स वगैरे पाहिल्या, फोटोज वगैरे घेतले, एकदम वाटत आहेत की नाही एकदम डॅशिंग युनिफॉर्ममध्ये वगैरे. आणि फायनली आम्ही घरी निघालो. घरी येताना आम्हाला थोडासा कार सिकनेस झाला होता, ती वेगळीच गोष्ट. तुम्हाला डॉग्स दिसतील इथे, सनसेट दिसेल. आणि अशी आमची पूर्ण जर्नी होती. घरी आल्यानंतर आम्ही डिनर वगैरे केलं आणि थोडंसं चिल केलं. काय मग तुम्ही कधी येत आहे कोलोराडोला? मी हा व्हिडिओ बनवताना खूप एन्जॉय केलं आणि मला खूप आनंद होतो की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ बघायला मिळाला. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच व्हिडिओज बनवत राहील आणि तुम्हाला घरबसल्या US मधली काही ठिकाणं दाखवत राहील.